न्यूजमध्ये आपले स्वागत. निमकिडी पासून ते मध्य प्रदेश सीमेपर्यंत रस्ता ठेकेदारांच्या हलगर्जीमुळे वाहन चालकांना जीव टांगणीला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा हायवे जळगाव जामोद तालुक्यातील निमकिडी येथून बरामपूरकडे जात आहे. या रस्त्यांची मागील काळामध्ये देनी अवस्था झाली होती. शासनाला निदर्शनात आल्यावर या ठिकाणी जालना एका एजन्सीला महाराष्ट्राच्या बॉर्डर पर्यंत रस्त्यांचे नुक्तीकरणाचे काम देण्यात आले होते. सदर एजन्सीची रस्त्यांची रुंदी कमी तर केलीच, परंतु रस्त्यांच्या बाजूला साईड पट्ट्यांमध्ये जे मुरुम टाकून किंवा भरती टाकायला पाहिजे होती ती टाकली नाही. रस्त्यांची उंची आज रोजी काही ठिकाणी 1 फूट तर काही ठिकाणी 1.5 फूट पर्यंत असल्याने वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. चार चाकी वाहनांना एकही चाक जर रस्त्यांच्या खाली गेलं तर वाहन पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेच नव्हे तर बऱ्याच वेळी समोरून वाहन येत असताना मोटरसायकल चालक सुद्धा रस्त्यांच्या खाली वाहन टाकताना त्यांचे अपघात सुद्धा झाले. याकडे संबंधित बांधकाम विभाग दुर्लक्ष का करत आहे या शोधण्याचा भाग आहे. जळगाव जामोद वरून मध्य प्रदेश मध्ये जाणारा एकमेव हायवे असून या हायवे वरून दररोज शेकडो वाहने ये जा करतात. हेच नव्हे तर पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये निमकिडी ते महाराष्ट्र बॉर्डर पर्यंत सुंदर आणि सौम्य वातावरण निर्माण होत असल्याने जळगाव तालुका असो, खामगाव तालुका असो, शेगाव तालुका असो की नांदुरा तालुका असो, या तालुक्यातील निसर्गप्रेमी नागरिक या जंगलामध्ये मनमोहरे दृश्याने पाहण्यासाठी दररोज येतात. या येणाऱ्या पर्यटनाला सुद्धा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. RC24 न्यूजचे संपादक राजेश बाटे व अनिल भगत यांनी सध्या रस्त्यांची पाहणी करून त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटनांची मत जाणून घेतली व तसेच तिथून जाणाऱ्या ट्रक चालकांची सुद्धा मत जाणून घेतल्यावर त्यांनी प्रशासनाविरुद्ध शोकाधिक व्यक्त केले आणि लवकरात लवकर सदर रस्त्यांची साईड पट्टे धरण्याची शासनाला आणि प्रशासनाला विनंती सुद्धा केली.